अंबरनाथ तालुक्यातील मांगळूर गावात महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक समस्यांचं माहेर घर बनलं आहे. या प्राथमिक केंद्रात कचरा आणि घाणीचा विळखा पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, गळकी निवासस्थाने यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची अगदी दुरावस्था झाल्याचं चित्र समोर आहे. प्रत्येक शहरात किंवा गावागावांमध्ये म्हणजे ग्रामीण पट्ट्यातही आपत्कालीन वेळेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र असतात जे शासनाद्वारे बनवले जातात. हे केंद्र यासाठी स्थापित केलेले असतात कारण जर गावामध्ये कोणतीही आपत्कालीन वेळ आली तर तिथे प्रथमोपचार केला जाईल आणि त्यानंतर तो जो रुग्ण आहे त्या रुग्णाला मोठ्या रुग्णालयात नेलं जाईल पुढच्या उपचाराकरिता. ह्याचाच आढावा घेण्याकरिता MKN न्यूजची टीम सध्या उपस्थित आहे. अंबरनाथ या शहरापासून कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर दूर असलेले मांगळूर या गावामध्ये. मांगळूर या गावाचा MKN न्यूजच्या संपूर्ण टीमने दौरा केला. त्यानंतर या गावात असलेल्या प्राथमिक उपचार केंद्रातही आम्ही आलो आणि या प्राथमिक उपचार केंद्राची दुरावस्था जेव्हा आम्ही पाहिली ते शब्दात सांगता येणार नाही. चला ते दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो. तुम्ही रस्ते दिसले का? रस्ते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंबरनाथ तालुक्यातील मांगरोळ या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जेव्हा आम्ही प्रवेशद्वारात आलो तर प्रवेशद्वार काही अशा प्रकारे होतं. या प्रवेशद्वाराला कुलूप लागलेले आहे. जवळजवळ दिवसातून किंवा महिन्यातून किंवा वर्षातून जेव्हाही तुम्ही येथे याल तेव्हा तुम्हाला हे कुलूप लागलेलेच दिसेल. खूप कमी असा काळ असतो जेव्हा मी या गावातील स्थानिक नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्या नागरिकांनी सांगितलं की खूप कमी वेळा हे कुलूप उघडे असते म्हणजे हे आरोग्य केंद्र खुले असते येथील रुग्णांना उपचार देण्याकरिता. त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी नेहमीच कुलूप लागलेले असते. अशाच जर या गावामध्ये जर स्थानिक नागरिकांना कधीही कोणत्याही वेळेस उपचाराची जर गरज लागली हे कुलूप बघून त्यांना परत जावे लागेल आणि अशात त्यांना मुख्य रुग्णालयात म्हणजे या गावाबाहेरच्या रुग्णालयात जाण्याकरिता खूप वेळ लागू शकतो. आणि आपत्कालीन वेळेत आपल्याला तर माहीतच आहे केव्हाही अशी वेळ येऊ शकते की नागरिकांच्या जीवावरही बेतू शकतं. मांगरोळ या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चारही वास्तू पूर्णपणे खंडर बनलेल्या आहेत आणि पूर्णपणे बंद आहेत. या संपूर्ण वास्तूंमध्ये या संपूर्ण इमारतींमध्ये तुम्हाला सगळीकडे घाणीचे साम्राज्य निदर्शन असेल. आपल्याला माहीतच असतं की आरोग्य व्यवस्थित राहावे याकरिता स्वच्छता ही खूप जास्त महत्त्वाची असते परंतु आरोग्य केंद्रात असलेली ही अस्वच्छता खरोखरच खंताची बाब आहे. आपण आतमध्ये जाऊयात जे आहे मांगरोळ या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषध भंडार. आम्ही तुम्हाला काही दृश्य येथे दाखवू इच्छितो. ज्या ठिकाणी ही नजर जाईल या संपूर्ण औषध भंडारामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त घाण आणि कचरा दिसेल. त्याचबरोबर या औषध भंडारात असलेली औषधांच्या ज्या बाटल्या आहेत औषधांचे जे पॅकेजेस आहेत ते पूर्णपणे ठेवून सडलेली आहेत. अक्षरशः सडल्यामुळे ते कुठल्याही प्रकारच्या कामात येणारी नाही आहेत. म्हणजे औषधं शासनाकडून या आरोग्य केंद्रात येतात परंतु त्या नागरिकांपर्यंत पोहोचतच नाही कारण या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याचं लक्षच नाही आहे. संपूर्ण आरोग्य औषध भंडारामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त औषधांचे पॅकेजेस दिसतील. ज्या पॅकेजेसमध्ये औषधं आहेत जे लागणारे साहित्य आहेत ते सगळे साहित्य आहेत परंतु ते साहित्य पूर्णपणे ठेवून सडलेली आहेत. आपण पाहू शकता या औषध भंडारामध्ये औषधांच्या बाटल्यांसमवेतच इंजेक्शन्सही आहेत जे नागरिकांना लागतात ज्या रुग्णांना लागतात परंतु ते ठेवून सडलेली आहेत. हे संपूर्ण औषध भंडार पूर्णपणे घाण आहे. पूर्णपणे या औषध भंडाराची दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी जर कोणताही रुग्ण जर उपचाराकरिता येईल तर त्याला इथे अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल कारण कुठल्याही प्रकारची सुविधा या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नाही. ज्याकडे येथील स्थानिक जनप्रतिनिधींचं आणि या आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पूनम संतोष पाटील. अच्छा, तुम्ही मांगरोळ या गावच्या रहिवासी आहात? हो. अच्छा, इथलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आम्ही त्याचा दौरा केला, आम्ही पाहिले, त्याची दुरावस्था खरोखरच खूप खंताची बाब आहे. काय म्हणाल, काय कोणकोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते आणि हे आरोग्य केंद्राबद्दल तुम्ही काय म्हणाल?
इथे सामोरे जायचं मतलब म्हणजे की सुविधा नाही आहेत जास्तीत करून, की इथे पाण्याचं वगैरे प्रॉब्लेम आहे, ह्याचं येण्याजाण्याचा प्रॉब्लेम जास्तच होतो, हे प्रॉब्लेम जास्त आहे इथे. त्याच्यामुळे ते लोक आता 10 वाजता येतात आणि 4 वाजता जातात. रात्रीचे इथे काहीच सुविधा नाही आहे, कारण की त्या लोकांना पण प्रॉब्लेम येतं राहणं, म्हणजे 2 महिला बोलल्या हॉस्पिटलमध्ये राहणं, म्हणजे एवढ्या मोठ्या हॉस्पिटलला थोडं प्रॉब्लेमच होतं. दवाखाना असून पण सोय नाही, आणि रात्री जे इथे पेशंट येतात चापचावलेलं किंवा डिलिव्हरी कोणी हे फिरून जातात, कोणी रस्त्यालाच फसतो, कोणी काय करतं, काही इथं काही सोय, जी इथं सोय पाहिजे ती का घेत नाही लोक. अख्खी गावाची लोक आहेत, नेते आहेत, तेही काहीतरी करायला पाहिजे ना. आता किती या बायका काम करतील, किती किती धावतील, कुठे कुठे धावतील. अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ येथे असलेले शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, या आरोग्य केंद्रात जवळजवळ 35 ते 40 गावातील रुग्ण येत असतात उपचाराकरिता. परंतु ते जेव्हा 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता पार करून या रुग्णालयापर्यंत पोहोचतात, तर त्यांना पाहायला मिळतं एक बंद असलेले कुलूप. कारण ते जेव्हाही इथे येतात, हे रुग्णालय पूर्णपणे, हे आरोग्य केंद्र पूर्णपणे बंद असतं. आपण नेहमी ऐकलं असेल की डॉक्टरांना दैवाची दैव मानली जाते, कारण दैवानंतर जर कोण आहे जो लोकांचा जीव वाचवू शकतो तो फक्त आणि फक्त डॉक्टरच असतो. परंतु आपण ज्याला देव मानतो तो वेळेवर उपलब्धच नाही होणार, तर लोकांनी जायचं कुणाकडे आणि विश्वास कुणाकडे ठेवायचं. MKN न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, कॅमेरा पर्सन नितीन शर्मासोबत मी मेघना घाग, मंगरूळ गाव.